नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून मतदान कार्डसाठी अप्लाय कसं करायचं हे अगदी 5 मिनिटात सांगणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथं समोर ऍप दिसत आहे, वोटर हेल्पलाईन. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन तिथं जाऊन तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे सर्च करायचं आहे. तिथं इन्स्टॉल केल्यानंतर हे ऍप तुम्ही ओपन करून घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये. इथं आल्यानंतर होम पेज तुम्हाला ऍपचं असं दिसेल. इथं वोटर रजिस्ट्रेशन जे ऑप्शन दिसत आहे 1 नंबरलाच, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर इतर बघू शकता माय नेम इज वोटर मित्रा हे डिफॉल्ट येईल समोर, कारण तुमचं इथं लेट स्टार्ट खाली ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर आर यू अप्लाइंग फॉर द वोटर आय डी फर्स्ट टाइम, इथं यस, कारण आपण नवीन वोटर आय डी बनवत आहोत, त्याच्यामुळे 1 नंबरच्या ऑप्शनवरती त्यांनी ऑटोमॅटिकली येस केलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्टेट निवडायचं आहे तुमचं, जे स्टेट आहे ते निवडा. महाराष्ट्र निवडतो मी, डिस्ट्रिक्ट निवडा, तुमचं जे जिल्हा असणार आहे ते जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं वार्ड निवडायचं आहे तुम्हाला, वार्ड म्हणजे जिथं मतदान विभाग असतो तो. त्यानंतर जन्मतारीख निवडायचं आहे ज्याचं मतदान कार्ड काढताय, त्याचं ॲड्रेस प्रूफ, सॉरी आधार कार्डवर जे मतदान डेट आहे तेच तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ते प्रूफ तुम्हाला निवडायचं आहे. बर्थ डॉक्युमेंट म्हणजे जन्मतारखेचं प्रूफ म्हणून तुम्हाला इथं कुठले ऑप्शन आहेत बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा 10वीची किंवा 12वीची मार्कशीट, इंडियन पासपोर्ट, दुसरं कुठलंही डॉक्युमेंट असेल सरकारी ज्याच्यावर जन्मतारीख तुमची मेन्शन असेल तर ते तुम्ही डॉक्युमेंट इथं देऊ शकणार आहात. त्यानंतर हे सर्व केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड या ऑप्शनवरती येऊन इथं तुम्हाला जे आत्ता तुम्ही इथं प्रूफ निवडलेलं आहे त्याचं इमेज तुम्हाला मोबाईलमध्ये काढून घेऊन ते इथं अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून इथं गॅलरीत जाऊन तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं करंट पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, तेही तुम्ही मोबाईलमध्ये तुमचं पासपोर्ट साईजचं फोटोचं इमेज काढून इथं तुम्ही अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून गॅलरीत जाऊन तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोडवरती ॲटोमॅटिकली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. आता इथं संपूर्ण माहिती ज्याचं मतदान कार्ड काढतोय आपण त्याचीच भरायचं आहे. त्यानंतर संपूर्ण नाव खाली आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये ते नाव येईल तुम्ही जे टाकाल ते. एक्झाम्पल दाखवतो मी, रोहित टाकतोय. रोहित टाकल्यानंतर इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल मित्रांनो. असं तुम्हाला सर्व माहिती भरून घ्यायची आहे. इथं तुम्ही नेममध्ये त्याचं फुल नेम टाका, सरनेम वगैरे काही टाकायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली आधार डिटेल्स, हे कंपल्सरी आहे, आधार तुम्हाला नंबर तुम्हाला टाकावंच लागणार आहे. त्यानंतर इथं टिक आहे, इथं टिकवरती क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला जे चालू नंबर वोटर आय डीसाठी लिंक करायचं आहे ते मोबाईल नंबर आवश्यक द्या, कारण तुम्हाला जर भविष्यात PDF डाउनलोड करायची असेल मोबाईलवर वोटर आय डीची तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून इथं मोबाईल नंबर भरताना काळजीपूर्वक भरा, कारण याच्यावरती OTP येत राहणार आहे भविष्यात. खाली आल्यानंतर मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह देऊ शकता आणि दिलं तरी चांगलं आहे मित्रांनो. आणि ईमेल आय डीही तुम्ही भरा, असेल तर कंपल्सरी नाही, नसेल तर नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर डिसेबिलिटी असेल कुठले म्हणजे अपंगत्व किंवा दिव्यांगत्व असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकणार आहात तुमच्या प्रवर्गानुसार, आणि नसेल तर खाली येऊन तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. सॉरी मित्रांनो, इथं एक मी सांगताना आता एक चूक झाली आहे. तर इथं तुम्ही आधार नंबर जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तरच तुम्हाला इथं या टिकवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर तुम्हाला आधार नंबरची माहिती भरून पुढे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं संपूर्ण ॲड्रेस डिटेल्स भरून घ्यायचे आहे मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला घर क्रमांक इथं लिहायचं आहे किंवा बिल्डिंग नंबर दिलं तरी चालेल, अपार्टमेंट नंबर. त्यानंतर एरिया म्हणजे जवळचं, ॲक्च्युली तुम्ही कुठल्या मोहल्ला किंवा गल्लीमध्ये राहता तिथं इथं मेन्शन करा. त्यानंतर टाऊन विलेज कुठल्या गावात राहता इथं गावाचं नाव लिहा. त्यानंतर पोस्ट ऑफिस कुठलं आहे तिथलं तुम्हाला इथं ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. पिनकोड टाकायचा तुमच्या संबंधित गावचं. तालुका निवडायचा आहे खाली. तालुका निवडल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ॲड्रेस प्रूफमध्ये इथं जी लिस्ट आहे याच्यापैकी एक ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ज्याच्यावरती ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे आणि ते ॲड्रेस या
डॉक्युमेंटवरती मेन्शन असावं, हे ॲड्रेस टाकून घ्यायचं आहे, ॲड्रेस प्रूफ तुम्हाला इथं, आणि त्याचं प्रूफ म्हणून ते ॲड्रेस प्रूफ इथं अपलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याचं सुद्धा फोटो काढून तुम्हाला गॅलरीतून ते सिलेक्ट करून इथं अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर खाली बघू शकता रिलेशन्स वगैरे हे काय कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. ॲड्रेस प्रूफ अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे. पुढील पेजवरती आल्यानंतर हे शेवटची स्टेप आहे, एवढं लक्षात घ्या. तिथं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि विलेज परत एकदा टाकून घ्या जे ॲड्रेस प्रूफवर आहे. त्यानंतर तुम्ही वरील ॲड्रेसवरती कधीपासून राहता ते तिथं तुम्हाला डेट मेन्शन करायची आहे. तर इथं डेट टाकल्यानंतर खाली कंपल्सरी नाही आहे, तिथं ऑप्शन पण येणार नाही, ते ऑप्शन डिसेबल आहे. खाली तुम्हाला नाव टाकायचं ज्याचं आपण मतदान कार्ड काढतो आहे त्याचं नाव, आणि प्लेस म्हणजे जिथून फॉर्म भरत आहे त्या जागेचं नाव टाक म्हणजे गावचं नाव टाका, आणि डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डन केल्यानंतर एकदा तुमच्या फॉर्मचं प्रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला एकदा फॉर्म कन्फर्म करून घ्यायचं, तुम्ही भरलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या आहे किंवा काही चुकीचं असेल तर तुम्ही बॅग घेऊन त्याच ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ते करेक्शन करू शकणार आहात आत्ताच. आता हे जर स्टेज कन्फर्म केलं आपण इथं तर तुम्हाला नंतर काहीही एडिट करता येणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून एकदा व्यवस्थितरित्या चेक करा की तुम्ही भरलेला फॉर्म डॉक्युमेंट सगळे अपलोड केलेले बरोबर आहेत किंवा नाहीत. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की सर्व माहिती योग्य आहे तर तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर थँक यूचं नोटिफिकेशन येईल. ऐका, थँक यूचं नोटिफिकेशन पाहिल्यानंतर तुम्हाला इथं एक रेफरन्स आय डी दिसत आहे खाली. हे रेफरन्स आय डी अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुमचं मतदान कार्ड कुठल्या स्टेजला आलेलं आहे प्रोसेसिंगमध्ये हे तुम्हाला हे आय डी टाकून पुढे स्टेटस चेक करता येणार आहे किंवा ट्रॅक करता येणार आहे तुमच्या फॉर्मची भरलेली ॲप्लिकेशनची स्थिती. त्यानंतर तुमचं वोटर आय डी जनरेट झाल्यानंतरसुद्धा इपिकद्वारे किंवा ह्या रजिस्ट्रेशन रेफरन्स आय डीद्वारेसुद्धा तुम्ही वोटर आय डी PDF स्वरूपात डाउनलोड करणार आहात. त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढून ठेवा ह्या रेफरन्स आय डीचा मित्रांनो. आता तुमचं मतदान कार्डसाठी यशस्वीरित्या अप्लाय आपण केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवर अप्लाय करायचं आहे नवीन कार्डसाठी.